नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनेलवर विविध सणांची माहिती त्याचप्रमाणे अमावस्या पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या उपायांची माहिती बघायला मिळते आज शुक्रवारी ही मौनी अमावस्या आलेली आहे बघा मौनी अमावस्येला देखील खूप सारे महत्त्व आहे या अमावस्येला पौष अमावस्या देखील म्हणतात त्याचप्रमाणे या अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हणतात आज आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या उंबरट्यावर ह्या काही वस्तू आपल्याला जाळायच्या आहे बघा यामुळे आपल्या घरात असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जाही निघून जाणार आहे आपल्या घरात असलेल्या कटकटी वाद विवाद नकारात्मक शक्ती वाईट बाधा या सर्व ह्या उपायामुळे निघून जाणार आहे अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय जर का केले तर यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची ही प्रगती होते जर का आपल्या पतीची प्रगती होत नसेल व्यवसायात नोकरीत यश मिळत नसेल त्याचप्रमाणे घरात मुलांना मुलांना यश मिळत नसेल किंवा त्यांच्या अभ्यासात त्यांची प्रगती होत नसेल मुलं किरकिर करत असेल घरात वाईट शक्तींमुळे वाईट गोष्टींमुळे वाईट बाधांमुळे जर का एकमेकांचं एकमेकांशी पटत नसेल तर ह्या सर्व गोष्टींसाठी प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे बघा आता ज्यांना घरात इतर कुठलाही त्रास नसेल त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे की जेणेकरून आपल्या घरात वाईट शक्ती वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा ह्या येऊन साठणार नाही अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सर्व जाळं जळमट हे साफ करायचं असतं आपल्या घरातील फरची आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी हळद जाड मीठ गोमतीर किंवा गंगाजल टाकून ह्या पाण्याने आपल्या घरातील सर्व फरची आपल्याला पोसायची आहे त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील देवपूजा देखील ही चांगली स्वच्छ करायची असते त्याचबरोबर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचं आहे बघा अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही पाच सहा वाजेनंतर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात आज शुक्रवार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतो आणि त्याचबरोबर आज अमावस्या देखील आलेली आहे घरातली सर्व दरिद्री निगेटिव्ह ऊर्जा ही बाहेर काढण्यासाठी आज आपल्याला घराच्या उंबरट्यावर ह्या वस्तू जाळायच्या आहे बघा यासाठी तुम्ही एक माती घेऊ मातीची पंती घेऊ शकतात किंवा मग तुम्ही एक तुम्ही ज्यात कापूरदाणी जाळत असाल ती कापूरदाणी तुम्हाला घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहे यामध्ये थोडं थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडं जाड मीठ घ्यायचं आहे यानंतर एक आपल्याला आंब्याच्या झाडाची थोडीशी छोटीशी काठी आपल्याला घ्यायची आहे यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहे आणि हे भांडं घेऊन आपल्याला आपल्या आप घराच्या शेवटच्या टोकाला जायचं आहे तिथे आपल्याला हे कापूर प्रज्वलित करायचं आहे हे भांड आपल्याला प्रज्वलित केल्यानंतर तिथून घेऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आपल्याला आपल्या घरामध्ये संपूर्ण फिरवायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर यायचं आहे आपला उंबरठा जिथे असेल आपल्याला तिथं यायचं आहे घराच्या बाहेर आपल्याला उंबरठ्यावर ही पंथी किंवा तुम्ही जे भांडं घेतलं असेल ते भांडं आपल्याला तिथे ठेवायचं आहे जोपर्यंत यातला कापूर जळत नाही जळून सं संपत नाही तोपर्यंत आपल्याला तिथेच थांबायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हे करत असताना आपल्याला आपला दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे बघा तुम्ही जर का हा उपाय संध्याकाळी नऊ दहा अकरा वाजता जर का करत असाल तर आपल्याला आपल्या घराच्या दरवाजा उघड्या ठेवायचा आहे घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर तुमच्या समोर चपला असणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्या दरवाज्यामध्ये असलेली पायपुसणी ही आपल्याला बाजूला करायची आहे आणि या पद्धतीने या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर उंबरठ्यावर जाळायच्या आहे बघा यामुळे तुमच्या घरावर कधीही वाईट संकट येणार नाही तुमच्या घराची ही, ही नेहमी ना प्रगती होत राहील तुमच्या घरात पतीची मुलांची ही नेहमी प्रगती होत राहील घरात कधीही आजार पण मुलांना येणार नाही अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आवर्जून ह्या अमावस्येला करा त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्ही यामध्ये पाच कापराच्या वड्या घेऊ शकतात किंवा सात कापराच्या वड्या देखील घेऊ शकतात भीमसेनी जर का कापूर असेल तर आवर्जून भीमसेनी कापूर तुम्ही ह्या उपायासाठी वापरायचा आहे त्याचप्रमाणे इतर उपायांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ